राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन संविदा अधिकारी और कर्मचारी अपने समायोजन की मांग को लेकर 25 अक्टूबर से अनिश्चितकालीन हड़ताल पर है और कर्मचारियों और अधिकारियों ने इस बात पर अड़ा है कि जब तक इन कर्मचारियों की मांगों का समाधान नहीं हो जाता तब तक आंदोलन जारी रहेगा। इससे जिले की स्वास्थ्य व्यवस्था चरमरा गई है और देखा जा रहा है कि ग्रामीण क्षेत्र सबसे अधिक प्रभावित है। राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के संविदा कर्मचारी और अधिकारी अपनी मांगों को लेकर 25 अक्टूबर से राज्यव्यापी आंदोलन कर रहे हैं। राज्य के स्वास्थ्य मंत्री तानाजी सावंत ने 10 साल पूरे कर चुके कर्मचारियों को स्थायी करने का वादा किया है। साथ ही स्वास्थ्य मंत्री ने बाकी कर्मचारियों की सैलरी भी बढ़ाने का वादा किया है, लेकिन जब तक यह वादा पूरा नहीं होता और सरकार आगामी कैबिनेट बैठक में इस पर मुहर नहीं लगाती तब तक कर्मचारी अधिकारी अपनी हड़ताल पर अड़े हुए हैं और हड़ताल अभी भी जारी है, उनके जिले में चल रहा है, इसलिए ग्रामीण क्षेत्रों के स्वास्थ्य पर असर पड़ेगा। देखा जा रहा है कि व्यवस्था काफी हद तक खराब हो गई है और स्वास्थ्य विभाग के कई कार्य ध्वस्त हो गए। आंदोलन उभारल होता त्या अनुषंगाने आम्ही 25 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामबंद आंदोलन केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा ठप्प पाडण्यात आम्ही यशस्वी झालो। सन्माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी त्याची दखल घेत शिष्टमंडळाला मंत्रालयामध्ये पाचारण करून आमच्याशी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये 10 वर्ष झालेले 9,500 पेक्षा अधिक जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना शासन सेवेमध्ये समाविष्ट करण्याचं त्यांनी मान्य केलं आणि बाकी उर्वरित जे 10 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेले आमचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना आपण वेतनवाढ देणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि आम्ही त्यांना विनंती केल्यावर स्वतः ते आझाद मैदानामध्ये येऊन त्यांनी आमचे जे आंदोलक होते संपकरी आम्ही जे अधिकारी आणि कर्मचारी होतो त्यांना त्यांनी संबोधित करत मला आश्वासनं दिली। आश्वासनाची मात्र पूर्तता त्यांनी केलेली नाही। आम्हाला विश्वास आहे मंत्री मोद्यांवर, परंतु तरी त्यांनी सांगितलं की 7 नोव्हेंबरला कॅबिनेट आहे, त्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा हा मंत्रिमंडळ निर्णय आम्ही करत आहोत, परंतु जेव्हापर्यंत आम्हाला शासन निर्णय कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही असंच संपूर्ण महाराष्ट्रामधील अधिकारी आणि कर्मचारी आम्ही शांत पद्धतीनं आणि संविधानिक मार्गाने आम्ही हा लढा सुरू ठेवत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 1200 लोक आपले अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटी पदावर NHMमध्ये काम करतात, ते सर्वचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये सम्मिलित आहेत, कुठलाही अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर नाही। निश्चितच यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवेवरती 60%पेक्षा अधिक हा प्रभाव पडलेला आहे। मित्रांनो, शासनाला एवढंच मागावं असं वाटते की आम्ही 17 वर्षापासून NHMला काम करत आहोत, पण यांनी शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल न घेता नुसतं गुलामगिरीच्या तत्वावर आम्हाला राबवण्याचा प्रयत्न केला। आता शासन भरती काढतो आहे, पण आम्हाला कोणतीही शासनाची भरती न राबवायची नाही, तर आम्हाला सरळ सेवेमध्ये कोणत्याही वयाची अट न घेता कोणत्याही पदाची आमच्या सरळ सेवेवर आमचं रिक्त पदावर आमचं समायोजन करून घ्यावं। आणि आता आमचं 7 तारखेला आणि 6 तारखेला सुद्धा कॅबिनेट ठरवलं आहे। तानाजी सावंत आरोग्यमंत्री आमच्या आझाद मैदानाला 31 तारखेला त्यांनी भेट दिली, त्यांनी तिथं म्हणजे घोषणा दिलेली आहे की आम्ही तुमचं GR काढतो आणि तुम्हाला 30%प्रमाणे तुम्हाला समायोजन देतो आहे। पण शासनावर आम्ही विश्वास करून करून थकलेलो आहे, आता आमचा शासनाला कोणताही विश्वास राहिलेला नाही। त्यांनी नेहमी आम्हाला असंच घोषणा देत गेले, असे आश्वासन दिले, पण त्यांनी आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे आम्ही असा ठोस निर्णय घेतलेला आहे की आम्हाला आमच्या मनाप्रमाणे म्हणजे GR इन्वेस्टर न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।